बेडक तालुका मिरज येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमांड प्रकरणी चौकशी समितीने बेडकमध्ये जाऊन जागेची पाहणी केली जागेच्या कागदपत्रांची तपासणीही करण्यात येणार आहे समितीने गावकऱ्यांचं म्हणणं ऐकलंय चौकशी समिती अहवाल कधी सादर करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे बेडक येथील स्वागत कमान पाडल्याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नियुक्त केले त्यानंतर आज समितीने थेट बेडक मध्ये जाऊन पाहणी केले गावात जाऊन कमान उभारण्यात येणाऱ्या जागेस भेट देऊन पाहणी ती जागा क्षेत्रात येते याची माहिती मागवण्यात त्यासाठी कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे कमाणीच्या बाजूला देवीचे मंदिर आहे तेथे कमान उभारली आहे त्याची पाहणी ही समितीने केली जागेच्या कागदपत्रांची तपासणी नंतर अंतिम अहवाल तयार केला जाण्याची शक्यता आहे यावेळी समितीचे सदस्य तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता भारती बिराजे जिल्हा समाज कल्याण अधिकारी बाळासाहेब कामत मिरजेचे प्रांताधिकारी उत्तम दिघे पोलीस उपाध्यक्ष प्रणिल गिल्डा गटविकास अधिकारी संध्या जगताप उपस्थित होत्या